अहमदनगर जिल्ह्याच्या कृषी आरोग्य शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान देणारे माजी आमदार की बा उर्फ काकासाहेब मस्के यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येत असलेल्या स्मृती पुरस्कारांची घोषणा काकासाहेब मस्के मेडिकल फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त डॉक्टर सुभाष मस्के यांनी पत्रकार परिषदेत नुकतीच केली. काकासाहेब मस्के यांच्या जयंतीनिमित्त 5 मे रोजी या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार असल्याचं डॉक्टर मस्के म्हणाले. नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक समूहाचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील यांना शिक्षणभूषण पुरस्कार, अहमदनगर येथील ज्येष्ठ पत्रकार मोहिनीराज लहाडे यांना वृत्तभूषण पुरस्कार, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक भाऊसाहेब उडानशिवे यांना समाजभूषण पुरस्कार, टाकळी खातगाव येथील साहित्यिक गीताराम नरवडे यांना साहित्यभूषण पुरस्कार, आळे फाटा येथील डॉक्टर हबीब शेख यांना आरोग्यभूषण पुरस्कार तर कृषीरत्न पुरस्कार अॅडव्होकेट सचिन अरुणकाका जगताप यांना देण्यात येणार असल्याची घोषणा डॉक्टर मस्के यांनी केली. यावेळी संस्थेचे विश्वस्त डॉक्टर सुमती मस्के, विश्वस्त डॉक्टर दीप्ती ठाकरे, विश्वस्त डॉक्टर अभितेज मस्के, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर ठाकरे, काकासाहेब मस्के होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर अनुराधा पाटणकर, उपप्राचार्य डॉक्टर पूनम गायकवाड, काकासाहेब मस्के फार्मसी कॉलेजचे प्राचार्य नितीन ठुबे, पार्वतीबाई मस्के नर्सिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजित चवरदार आदी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे कैलासवासी काकासाहेब मस्के स्मृती पुरस्कार आपण यावर्षी 5 मे रोजी देणार आहोत. अहमदनगर जिल्ह्याच्या कृषी आरोग्य शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे माजी आमदार किबा उर्फ काकासाहेब मस्के यांच्या स्मृती उत्तर्थ देण्यात येत असलेल्या स्मृती पुरस्काराची घोषणा काकासाहेब मस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे विश्वस्त कार्यकारी विश्वस्त डॉक्टर श्री सुभाष मस्के सर यांनी पत्रकार परिषद नुकतीच आज जाहीर केलेली आहे. काकासाहेब मस्के यांच्या जयंतीनिमित्त 5 मे रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे डॉक्टर मस्के सर यांनी आज सांगितले आहे. तर या पुरस्काराचे जे आज मानकरी निवडलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक समूहाचे संस्थापक माननीय श्री साहेबराव घाडगे पाटील यांना शिक्षण भूषण पुरस्कार, त्यानंतर अहमदनगर येथील ज्येष्ठ पत्रकार मोहिनीराज लहाडे यांना वृत्तभूषण पुरस्कार, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक भाऊसाहेब उडनशिवे यांना समाजभूषण पुरस्कार, त्यानंतर टाकळी खातगाव तालुका नगर येथील साहित्यिक गीताराम नरोडे यांना साहित्यभूषण पुरस्कार, तर आळे फाटा जिल्हा पुणे येथील डॉक्टर हबीब शेख यांना आरोग्यभूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे घोषणा डॉक्टर मस्के सर यांनी आज केलेली आहे. ओके. तसेच कृषी क्षेत्रातील योगदानासाठी ॲडव्होकेट सचिन जगताप सर यांचा गौरवही त्या दिवशी करण्यात येणार आहे. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.